नमस्कार, सोनाली मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज बघूया चटपटीत, खूपच सोपी व झटपट तयार होणारी सर्वांची आवडती शेवपुरी। इथे मी 10 ते 12 चपट्या पुऱ्या घेतलेल्या आहेत। उकडून स्मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, लाल व हिरवी चटणी, चाट मसाला, कोथिंबीर आणि बारीक शेव। एका प्लेटमध्ये पुऱ्या अरेंज केल्यानंतर सर्वप्रथम थोडा बटाटा आणि मग कांदा पुऱ्यांवर ठेवूया। इथं वापरलेला कांदा व बटाट्याच्या मिश्रणामध्ये मी आधीच थोडंसं मीठ घालून मिक्स केलं होतं। आता गोड आंबट व तिखट चवीसाठी लाल चटणी आणि हिरवी चटणी घाला, त्यानंतर चवीनुसार चाट मसाला, कोथिंबीर आणि मग बारीक नायलॉन शेव। हवा असल्यास अजून थोडी लाल चटणी घाला आणि आपली चटपटीत शेवपुरी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।